पारनेर तालुक्यामधील पाडळीदर्या गावामध्ये पंढरीनाथ खोसे यांच्या ओंडगा या मळ्यामधील शेतामध्ये आज दुपारी 12 वाजता एक हरिण मृतावस्थेमध्ये आढळले आहे. शेतकरी पंढरीनाथ खोसे यांनी दूरध्वनीवरून सदर घटनेची माहिती पारनेर वनविभागाला कळवली. घटना समजताच वनविभागाचे वनरक्षक युके खराडे, वनपाल NS जाधव, वनमजूर वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. हरिणाच्या गळ्याला अज्ञात प्राण्याने चावा घेतल्याने हरणाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. वडजिरे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओहोळ यांनी हरणाचे शवविच्छेदन केले असून वडजिरे येथे मृत हरणावर अंतिम संस्कार करण्यात आलेत. पुढील तपास पारनेरच्या वनसंरक्षक अधिकारी सीमा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक UP खराडे हे करत आहेत. याप्रसंगी ग्रामस्थ हजर होते. यावेळी बोलताना काय म्हणाले वनरक्षक UP खराडे, या बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत मायभूमीचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहूयात. पाडळी दर्या येथून पंढरीनाथ शंकर खोसे यांचा दूरध्वनीवरून संदेश आला की त्यांच्या शेतामध्ये हरणाचं पिल्लू मृतावस्थेत आहे म्हणून. त्यानंतर सर्व वन कर्मचाऱ्यांनी जागेवर जाऊन पंचनामा करून सदर हरणाचं छोटे पिल्लू शवविच्छेदनासाठी वडजिरे येथे आणले. त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर वडजिरे येथे त्याचे दहन केले. या कामी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या कामी UP खराडे, वनरक्षक वडजिरे, वाघमारे RG, वनमजूर गोरे मॅडम RFO आणि जाधव वनपाल साहेब हे उपस्थित होते. किती महिन्याचं असेल हे पिल्लू? 6 महिन्याचं पिल्लू आहे. 6 महिन्याचं काय कशा द्यायचं हे झालं असं वाटतं? शवविच्छेदन कामी आता अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होईल. मानेला जखम आहे, त्याच्या मानेला शक्यतो वन्य प्राण्यांनी केलेल्या असावे असं शक्यता आहे प्राथमिक अंदाज. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.